सोलापुरातील डी मार्जवळ असलेल्या वैष्णवी प्लाझा येथे परिसरातील महिलांनी गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा अपूर्व उत्साहाने कार्यक्रम पार पाडला. याचे आयोजन संभाजी ब्रिगेड आणि चौधरी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. सालाबादाप्रमाणे यंदाच्याही वर्षी संभाजी ब्रिगेड व चौधरी फाउंडेशन यांच्या वतीने जुळे सोलापुरात महिला जागृती निर्माण करण्यासाठी महिलांचा दहीहंडी उत्सव घेण्यात आला. या ठिकाणी महिला गोविंदांनी वाजत गाजत मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडली. यामध्ये दामिनी पथक, ढोल पथक यांनी विशेष सहभाग घेतला होता. अनिता गावंडे यांनी दहीहंडी फोडली. कार्यक्रमात गौरव आणि बक्षिसांचे वितरणही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि चौधरी फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व परिसरातील बहुसंख्य महिला व नागरिक उपस्थित होते. अत्यंत जल्लोषपूर्ण आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी आपली कला सादर केली आणि धुळे सोलापूरकरांची हवा मिळवली. असंच हे आमचं 6वं वर्ष असून यापुढे सुद्धा आम्ही सामाजिक कार्यातून समाजाचं प्रबोधन करण्यात येईल अशी ग्वाही देतो आणि खरंच एक कौतुक करतो प्रारंभ प्रतिष्ठानचं. तर आज खरंच त्यांच्यामुळे आमच्या दहीहंडीला चार चांद लागलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिष्ठानचं नाव संपूर्ण राज्यात नाही पूर्ण देशात हो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि विजेत्यांना अनिता गावडे म्हणून ज्या युवतीने आजची दहीहंडी फोडलेली आहे त्यांना प्रमुख पाहुणे नगरसेविका फिरदोस पटेल मॅडम आणि आमच्या मार्गदर्शिका या प्रभाक्रम 24 लोकप्रिय नगरसेविका संगीताताई जाधव मॅडम, तसेच दैनिक पुढारीचे व्यवस्थापक हेमंत चौधरी साहेब, इंडियन मॉडेल स्कूलच्या सायली जोशी मॅडम आणि शौकत पटेल साहेब, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले आणि आमच्या संभाजी ब्रिगेडची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित होती. तरी सर्व धुळे सोलापूरकर वाशियांनी या महिला दहीहंडीचा भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचं संभाजी ब्रिगेड आणि चेतन चौधरीच्या प्रतिष्ठानतर्फे मी आभार मानतो आणि अशीच साथ आम्हाला यापुढे सुद्धा आपल्या सर्व प्रतिष्ठानच्या वतीने लाभू दे अशी मी प्रार्थना. इंडिया न्यूज एक्सप्रेससाठी विश्वनाथ बिराजदार, सोलापूर.